आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकोसिस्टम अँड बॅलन्स अँड इकोसिस्टम्स हा पार्ट स्टडी केलेला. आज आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मीन्स पर्यावरणाचे संवर्धन हा पार्ट अभ्यासणार आहोत. तर विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट अँड हाऊ, इट मीन्स पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आणि ते पर्यावरणावरती कशा प्रकारे इफेक्ट करतात. बरं, पर्यावरणावरती इफेक्ट करणारे टू फॅक्टर्स, वन इज अ नॅचरल फॅक्टर्स अँड मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरल फॅक्टर्स म्हणजे नैसर्गिक घटक की जे पर्यावरणावरती नकळतपणे पर्यावरणाची हानी घडवतात, जसं की अर्थक्वेक, फ्लोट, स्ट्रोम, व्हॉल्केनो, लँडस्लाइड्स यासारख्या नैसर्गिक घटकांमुळे पर्यावरणाचाही खूप मोठा ऱ्हास होत असताना आपल्याला याचे खूप सारे एक्झाम्पल्स आपण अभ्यासलेच आहे. त्यानंतर मॅनमेड फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स म्हणजे मानवनिर्मित घटक. मानवनिर्मित घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन, पॉप्युलेशन एक्सप्लोशन, इंडस्ट्रियलायझेशन हे सगळे घटक आपल्याला बघायला मिळतात. आता डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर जंगलतोडी, खूप जंगलतोड. सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोडी केली जात आहे आणि त्या ठिकाणी मोठमोठे घर, बिल्डिंग्स वगैरे या इंडस्ट्री या मोठमोठ्या वस्तूंची उभारणी केली जात आहे. त्यामुळे काय होतंय, त्यामुळे डिफॉरेस्टेशनमुळे खूप जमिनीची धूप होते, म्हणजे सॉइल इरोजन होते आणि जमिनीची धूप ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. नेक्स्ट पॉप्युलेशन, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, लोकसंख्याचा विस्फोट. आपण तर बघतच आहोत आता या सध्याच्या काळामध्ये लोकसंख्येचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्फोट होत आहे आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या घटकांवरती घडून येतो. एक्सप्लोजन अँड इंडस्ट्रियलायझेशन, खूप मोठ्या ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन केलं जात आहे. इंडस्ट्रियलायझेशनमुळे प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. तुम्हाला माहिती आहे आपल्या पृथ्वीवरती अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांचाच परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. म्हणजेच या दोघी घटक जे आहेत ते प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे पर्यावरणाची हानी घडवून आणतात. आता एखाद्या ठिकाणी जर भूकंप आला किंवा पूर आला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी आणि पर्यावरणाची सुद्धा हानी होते. त्याचप्रकारे लोकसंख्येचा वाढता विस्फोट, डिफॉरेस्टेशन, एक्सप्लोशन या सुद्धा घटकांमुळे ही पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतो. आता पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीच एक प्रमुख समस्या ही आहे. ती सहजासहजी आपल्याला सांगता येणार नाही, पण प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे की ती आपल्याला संपुष्टात आणता आली पाहिजे. म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटकांमुळेच, मानवनिर्मितीच्या कृतीमुळेच सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादीची भौतिक आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांच्यामध्ये घातक ठरते. असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल घडून येणे म्हणजे प्रदूषण होय. त्यामध्येच मानवी संख्येचा विस्फोट, मानवी संख्येचा विस्फोट होत आहे. औद्योगिकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, अनिर्बंध वापर, जंगलतोडी या सगळ्या कारणांमुळे प्रदूषणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे घडून येत आहे. तर आता प्रदूषण हे काय आणि प्रदूषणाचे प्रकार कोणते. प्रदूषण म्हणजे, प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. ती म्हणजे आपल्याला हवा, पाणी, जल, ध्वनी, किरणात स्वरी, भूमी, औद्योगिक प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण हे आढळून येत असतात. त्याचप्रकारे मेन प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण, वॉटर पोल्युशन म्हणजेच जल प्रदूषण, भूमी प्रदूषण यासारखे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. यामध्ये वेगवेगळे घटक, स्त्रोत व यांचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. आणि याच प्रदूषणामध्ये प्रदूषण जर आपल्याला आटोक्यात आणायचं असेल तर त्यासाठी आपण विविध उपाय व योजना केले पाहिजे.